लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश करणार आहेत। राज ठाकरे हे सध्या दादरमधल्या शिवाजी पार्क इथे राहतात। शिवाजी पार्कातले कृष्णकुंज हे राज ठाकरेंचे निवासस्थान म्हणजे मनसेचा बालेकिल्ला समजला जातो। मनसेच्या जन्मापासूनच गेली 15 वर्ष कृष्णकुंज हे निवासस्थान मनसेच्या वाटचालीतल्या प्रत्येक घडामोडींचा साक्षीदार राहिलेलं आहे। मात्र आता याच कृष्णकुंजच्या शेजारी राज ठाकरेंचे नवे घर उभे राहत आहे आणि याच नवीन घरात राज ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करणार आहेत। राज ठाकरेंनी अद्याप या घराचं नामकरण केलेलं नाही, मात्र कृष्णकुंज शेजारीच 5 मजली इमारत हेच राज ठाकरेंचे नवे घर असणार आहे आणि याच घराच्या गृहप्रवेशाची राज ठाकरेंची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। कृष्णकुंजच्या शेजारी असलेले राज ठाकरेंचे हे घर 5 मजली असणार आहे। घराच्या पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था असू शकते। याच इमारतीत मनसेच्या पक्षाचे कार्यालय असणार आहे। या इमारतीत बाकीच्या मजल्यांवर पक्षांच्या बैठका, भेटीगाठी, पत्रकार परिषदा आयोजित करण्याची सोय असणार आहे आणि याच इमारतींच्या शेवटच्या मजल्यांवर राज ठाकरेंच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे। ठाकरेंच्या या नव्या घरात भव्य ग्रंथालय देखील असणार आहे। या नव्या घराच्या इमारतीचं काम आता पूर्ण झालं आहे आणि पाडव्यानिमित्त राज ठाकरे कुटुंबीय या घरात प्रवेश करणार असल्याचं समजतंय। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।